तरुणपणातच म्हातारे दिसत असाल तर आजपासून कोमट पाणी पिणे सुरू करा. सकाळी अनुशापोटी गरम पाणी पिल्याने पोटाचा कोटा साफ होतो व पचनक्रिया चांगली राहते. गॅसची समस्या दूर होते, त्यामुळे दिवसभर ताजेतवाने आणि उत्साही वाटते. महिलांना मासिक पाळीच्या वेळी पोटात दुखत असेल तर तेव्हा साध्या किंवा गार पाण्याऐवजी गरम पाणी प्या, त्यामुळे पोटदुखीवर आराम मिळतो. त्वचेवर पुरळ सुकृत्या असतील तर कोमट पाण्याचे सेवन नक्की करा. गरम पाणी पिल्याने त्वचा चमकदार व मऊ देखील बनते. गरम पाण्यामुळे कोंड्याची समस्या नाहीशी होते, केस अधिक चमकदार होतात. केसांच्या वाढीसाठी गरम पाणी पिणे महत्त्वाचे आहे. सकाळी उपाशीपोटी नेहमी कोमट पाणी पिल्याने शरीरातील चाल वाढलेले वजनही कमी होते व शरीराला ऊर्जासुद्धा मिळते. तुम्हाला जर सर्दीचा वारंवार त्रास होत असेल तर गरम पाणी पिणे नेहमीच चांगले. गरम पाणी पिल्याने गळा साफ होतो आणि चांगलाही राहतो. खोकला व कफ असेल तर गरम पाणी पिल्याने आराम मिळतो. गरम पाण्यामुळे शरीरातील तापमानास वाढ होते, ज्यामुळे घाम येतो. त्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. परिणामी किडनी निरोगी राहण्यास मदत होते. गरम पाणी पिल्याने सांधेदुखीचा त्रास कमी होतो. सांध्याला आलेली सूज कमी होते. आपले शरीर 80% पाण्यापासून बनलेले असतात. घशात सूज आलेली असेल किंवा इन्फेक्शन झालेले असेल तर नेहमीच गरम पाणी प्या. एका अभ्यासानुसार गरम पाणी पिल्याने सेंट्रल नर्वस सिस्टीम सुधारते आणि तुमचा ताण कमी होतो. स्नायूमध्ये रक्तप्रवाह सुधारण्याचे काम करते. गरम पाण्याचे सेवन केल्यामुळे मूतखड्याची समस्या कमी होण्यास मदत होते. म्हणूनच गरम पाण्याचा आपल्या डाएटमध्ये समावेश करा आणि वजन कमी करा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा आणि